बायोडायनॅमिक शेतीमध्ये एकूण 8 प्रकारची प्रिपरेशन्स वापरले जातात. यामध्ये बायोडायनॅमिक प्रिपरेशन 500 अर्थात शक्ती, बायोडायनॅमिक प्रिपरेशन 501 अर्थात दिव्य, बायोडायनॅमिक प्रिपरेशन 502 ते 507 मदर कल्चर्स, बायोडायनॅमिक प्रिपरेशन ऊर्जा. या प्रिपरेशनच्या सहाय्यानं बायोडायनॅमिक कंपोस्ट करणं, तरल खत करणं तसंच वृक्षलेप तयार केले जातात. त्यामुळे रसायनांचा पर्याय म्हणून शेतीच्या अनेक गरजा कमी खर्चात भागवल्या जातात. गाईचं शेण योग्य पद्धतीनं संस्कारित करून त्यापासून मिळणारं हे एक पॉलिकल्चर आहे. याच्या वापरामुळं मायक्रोरॉझल बुरशी वाढतात, जमिनीतील अन्नद्रव्ये द्राव्य स्थितीत येतात, कॅल्शियम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन होतं. वापरण्याची पद्धत अशी आहे, एका एकरासाठी फक्त 30 ग्रॅम शक्ती पुरेशी आहे. प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये 13 लिटर पाणी घ्या, त्यात 30 ग्रॅम शक्ती कुस्करून टाका. हे पाणी एक तासपर्यंत काठीनं उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे गतीनं फिरवावं. पुन्हा तसंच उलट पद्धतीनं फिरवावं. यास बायोडायनॅमिक पद्धतीनं घोळणे म्हणतात. हे द्रावण नेहमी फक्त सायंकाळच्या वेळी झाडूनं एक एकर शेतावर शिंपडावं. पेरणी किंवा रोपे फळझाडे लागवडीच्या अगोदरच्या दिवशी सायंकाळी शिडकाव करावा. दुसरा शिडकाव पीक 2-4 पानाचे झाल्यावर किंवा 20-22 दिवसांनी करावा. ज्या फळबागांमध्ये पाणी निचऱ्याची गंभीर समस्या असेल तेथे दर महिन्यात शिडकाव करावा. चंद्र दक्षिणायन अवस्थेत असताना याचा शिडकाव केल्यास अति चांगले परिणाम दिसतात. याचे फायदे असे आहेत, सूक्ष्म जीवाणूंच्या संख्येत वाढ होते, जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची सच्छिद्रता वाढते, जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढते, पाण्याचा निचरा सुधारतो, जलधारण शक्ती वाढते, पिकांची मुळे सहज खोलवर जाऊन तेथील अन्नद्रव्य घेऊ शकतात.